नांदेडमध्ये किन्नरांना सेतू सुविधा केंद्र चालवण्यासाठी देण्यात आले आहे। तृतीयपंथींना सेतू सुविधा केंद्र चालवण्यासाठी देण्याची ही पहिलीच घटना म्हणावी लागेल। जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी पुढाकार घेत तृतीयपंथी असलेल्या सेजलला सेतू सुविधा केंद्र चालू करून दिले। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत वर्षावी वर्षानिमित्त या सेतू सुविधा केंद्राची सुरुवात आज करण्यात आली आहे। किन्नरांना आजही समाजात सन्मानाची वागणूक मिळत नाही। उघड सत्य असताना तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सेजल या किन्नरला सेतू सुविधा केंद्र चालू करून देण्यात आले। समाज कल्याण विभागाकडून सेजलला इमारत उपलब्ध करून देण्यात आली आहे। जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी या सेतू सुविधा केंद्राचे उद्घाटन केले आहे। जिल्हाधिकारी आणि समाज कल्याण विभागाकडून मिळालेल्या सहकाराने तृतीयपंथीयांना आनंद व्यक्त केलाय। तर सेतू सुविधा केंद्र आता तृतीयपंथी चालणार असल्याने याचे स्वागत सर्व स्तरातून केले जात आहे। जिल्हा प्रतिनिधी किरण कांबळे मराठी न्यूज। नमस्कार, मी सेजल किन्नर तृतीयपंथी नांदेडची। मला गव्हर्नमेंटकडनं आज सुविधा केंद्र हे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। तर मी आपले कलेक्टर सरांचं आणि माळवदकर सरांचं आणि समाज कल्याणचे कार्यकर्ता आमचे अमर भाऊ आणि त्यांचे सहयोग सगळ्यांचं खूप अभिवादन करते। एक माझ्यासारखं तृतीयपंथीला सेवा केंद्र चालवण्याची उपलब्धी त्यांनी दिली मला, मी त्याच्यासाठी खूप आभार आहे, खुश आहे। थँक्यू सो मच। हे बघा, आमच्या तृतीयपंथ्यांना आजकाल खूप असं नीच असं बघितलं जातं आहे। आम्हाला एकदम छान पद्धतीने बघितलं जात नाही, रस्त्याने चालले तरी कोणी काय पण म्हणतात करतात, पण आज हे गव्हर्नमेंट थ्रू आम्ही वर जात आहे, आमचं नाव होत आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप काही छान वाटत आहे। असं अजून नाव व्हावा, सगळं व्हावं हीच मी अपेक्षा करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी गौरी किन्नर नांदेडहून। जसे आमच्या नांदेडला कलेक्टर साहेब भेटले तसे पूर्ण भारताला भेटायला पाहिजे। एक पाऊल मदतीचा साहेबांना आम्हाला दिला आणि साहेबांना आम्हाला हे सेतू केंद्र दिलं। हे माझा चेला सेजल हिला भेटलं आणि जे आमचे नांदेडचे काय समाज कल्याण वाले माळवदकर साहेब त्यांनी जे आम्हाला हे हापीस दिलं, मी त्यांचे लाख लाख उपकार आहेत आमच्या समाजावर सगळ्या। जसं ह्या साहेब लोकांना आमची हेल्प केली तसं आंतर पूर्ण समाजाने हेल्प करावं आणि एक पाऊल मदतीचा टाकावं, हे हापीस चांगलं घेऊन चलवावा। या हापीस चाललं, 2 रुपये आले तर आमचे घर चालते ना। खूप खूप आभारी आहे या सगळ्या सरकारी लोकांचे आणि आमच्या कमल फाउंडेशनचे पत्रकार लोकांचे आणि दौने साहेबाचे बी आमच्या, जे आमची मदत केली ना, आम्हाला एवढं स्वप्न साकार करून दिलं। आणि खरंच आम्हाला आईनं धोका दिला, बापानं धोका दिला, मायबापानं दिला, कोणी दुनियात आपण म्हणलं नाही, पण असे कलेक्टर साहेब पूर्ण भारताला भेटावते ना, आम्हाला एवढं मोठं हापीस दिलं आणि आमची खूप तरक्की केली। डबल एकदा धन्यवाद।